नरेश राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून याच मैदानावर पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटचा थरार असेल आणि या स्पर्धेमध्ये जे दोन संघ फायनल मध्ये पोहोचतील त्या दोन्ही संघांना मोफत प्रवेश त्या स्पर्धेमध्ये दिला जाईल। तर एक संघ फायनल मध्ये आधीच दाखल झालाय, कालचा विजेता संघ अर्थात ब्राह्मणदेव स्पोर्ट्स बाटाळे, आणि आज पाहायचं आहे की कुठला संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि कोण फायनल जिंकेल, हु विल बी द विनर इन दिस टूर्नामेंट। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल। दरम्यान नवीन सामना वावीगर विरुद्ध बीसीसी बोरिवली सामन्याला सुरुवात केली जाणार आहे। वावीगर संघ प्रथम बॅटिंग करेल या मॅच मध्ये कारण टॉस बोरिवली संघाने जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय। वाशेरा आणि आता कोण गायला वाशेरा पोहोचले वाशेला यानंतरचा जो सामना होणार आहे तो खानिवली आणि वडवली या दोन संघादरम्यान असेल। दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे आणि जिंकलेल्या संघांनी कुठेही जाऊ नका।
एक ओवर नंतर धावसंख्या बिनबाद 14।
ओवर में भी दो डॉट गेंदे हुए है, दो छक्के भी लगे है। ये शायद तीसरा सिक्सर इस ओवर का। जी हाँ, लंबा छक्कों की बारिश आत कोहली क्रिकेट ग्राउंड पर। स्कोर 48 रन, ये बल्लेबाजी देखने लायक है। वावेगर के दर्शक काफी खुश और क्यों ना होंगे। फिर से डाउन द ग्राउंड रन भी पूरे हुए इस सिक्सर के साथ। वावेगर टीम के कुल रन संख्या 54 रन, 55 रनों की बड़ी चुनौती बोरीवली टीम के सामने इस मैच को जीतने के लिए। तीन ओवर में 55 रन बनाने होंगे। शानदार बल्लेबाजी का नमूना पेश किया ऋषि ने एक बार फिर से। पहले मैच में भी बेहतरीन बल्लेबाजी की थी ऋषि ने, उस मैच में 19 रन बनाए थे, 3 छक्के लगाए थे। बबलिया ने पहले मैच में 25 रन बनाए थे, 4 छक्के लगाए थे। इस मैच में देखिए ऋषि ने 31 रन बनाए और बबलिया के बैट से 13 रन आए। कुल मिलाकर जो रन्स बने हैं 54 रन बने हैं। थोड़ा सा करेक्शन, बल्कि ऋषि ने 37 रन बनाए और 6 छक्के उनके बैट से निकले। आखिरी ओवर में उन्होंने 4 छक्के जड़े हैं, तो सिन्नान की बहुत जबरदस्त खबर ली है उन्होंने। लेकिन बीसीसीआई टीम बड़ी मजबूत टीम है पड़गा विभाग की, और इस मैदान पर उनका जो प्रदर्शन है, इससे पहले जो टेनिस बॉल के टूर्नामेंट्स हुए हैं, ये रबर बॉल का टूर्नामेंट जरूर है, उनसे बेहतर प्रदर्शन किसी भी टीम का यहाँ पर नहीं रहा है। उनका ये हैप्पी हंटिंग ग्राउंड है। शाहिद खान, मुझे याद आता है 2 साल पहले उन्होंने यहाँ पर एक टूर्नामेंट में 214 रन बनाए थे, जो कि किसी भी बल्लेबाज द्वारा एक टूर्नामेंट में यहाँ पड़गा परिसर में बनाए गए सर्वाधिक रन है। तो शाहिद खान और उनके सारे जो खिलाड़ी है, बल्लेबाज है, वो यहाँ की परिस्थितियों से अच्छी तरह से वाकिफ है। लेकिन जो कुछ भी है, वावेगर टीम की तारीफ करनी होगी, जबरदस्त बैटिंग उनके सलामी बल्लेबाजों द्वारा। तो 55 का टारगेट। अगला मुकाबला जिसका टॉस किया जाएगा, सेकंड राउंड का अंतिम मैच होगा वडवली और खानिवली के बीच में। खानिवली के कैप्टन और वडवली के कैप्टन, टॉस के लिए आपको आना है। कोण नाही?
ऋषीची पाहायला मिळाली, मात्र शेवटच्या बॉलवर थोडी चूक झाली आणि त्याचा फायदा जरारने अखेर उचललाय. तीन डॉट बॉल्स खेळल्यानंतर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. शाहिद खान या मैदानावर ज्याने नेहमीच चांगली कामगिरी केली तो शून्यावर बाद झाला प्लेडॉनच्या स्वरूपात. बॅटची आतली कट घेऊन बॉल एस्टेनवर आदळला होता. मात्र इथे आपण पाहतो की ऋषीनं खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. ग्रेट परफॉर्मन्स बाय ऋषी. एकतर आधी त्याने तुफानी बॅटिंग केली, 37 धावा बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजी देखील अप्रतिम त्याची पाहायला मिळाली. फक्त 7 धावा खर्च केल्यात. 55 धावांचं टार्गेट असताना बीसीसी बोरिवली संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलाय, मात्र अजूनही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. ॲमस खडे सध्या स्ट्राईक. 2 ओव्हर्समध्ये 48 धावांची गरज. ओ सुरेख बॉल, फलंदाज बाद. छोटूचा हा पहिला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल. अहमदने थोडं शफल केलं होतं, उजव्याष्टीकडे जाऊन फ्लिक शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे चेंडूची लाईन मिस केली आणि पायांच्या मागून अराउंड द लेग्स त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. अहमश बलेरीचा एक विस्फोटक फलंदाज इथे बाद होऊन तंबूत परततोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पोहोचतोय याया खोद. अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा तब्बल बनवायचे आहेत विजयासाठी बीसीसी बोरिवली टीमला. कालचा दिवस आपण पाहिला तर भाटाळे संघाच्या जितूने गाजवला होता, आज ऋषी दिवस गाजवताना दिसतोय. ओ सुरेख फटका, याच्या बॅटमधून बॉल निघून जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जसा बॉल बॅटवर आला तशी त्याच्यावर छाप पडली होती, 6 धावांची मोहर उमटली होती 6 धावांची. एवढा जबरदस्त स्ट्रोक, पुढचा पाय अगदी लेगस्टिक कडे घेऊन गेला. जागा बनवली थोडीशी फटक्यासाठी आणि लॉफ्टेड फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अशाच फटक्यांची गरज खऱ्या अर्थानं बोरिवली टीमला. पुन्हा एकदा यावेळी बॅट मधून पलटवार सुरू झालाय बीसीसी बोरिवली संघाकडून. याया खोदने आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आणि आता गोलंदाजावर थोडस प्रेशर. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार आणि षटकार. लढवय्या संघ आहे आपण पाहिलं तर बीसीसी बोरिवली. सहजासहजी काही सामना सोडणाऱ्यातला हा संघ नाहीये. थोडासा हा बॉल जो होता मागचा अखोट टप्प्याचा होता आणि काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय यायानं. अचूक टायमिंग साधतोय याया खोत. 9 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. अजूनही आपण पाहिलं तर 36 धावा बनवायच्या आहेत. 9 बॉल्स अँड 36 रन्स टू गेट. पुढचा बॉल सुरेख बॉल आहे. यावेळेस जबरदस्त यॉर्कर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बीट केलाय बॅट्समनला. चांगला वेग देखील होता आणि 2 षटकार लागल्यानंतर ऋषीने थोडी मदत केली आहे गोलंदाजाला. कानमंत्र दिला तिथे जाऊन, त्याचा उत्साह देखील वाढवला. सांगितलं की आपल्याकडे धावा भरपूर आहेत, योग्य टप्प्यावर चेंडू फक्त टाकायचे आहेत. आणि यॉर्करचा कदाचित त्यांनी कानमंत्र दिला होता की यॉर्कर ट्राय कर. यॉर्कर टाकलाय आणि त्यामध्ये बॅट्समनला बीट केलंय. पुढचा बॉल घेऊन छोटू. यावेळेस मात्र खूपच खराब बॉल आहे, योग्य दिशा दिली आहे बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. नो बॉलचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून. ओहो हो, बीमर बॉल, बीमर बॉल आहे. आणि येस, चांगला निर्णय पंचांचा. रिप्ले मध्ये देखील दिसतंय आपल्याला की कमरेच्या देखील भरपूर वर आहे बॉल, तर एक योग्य डिसिजन त्या ठिकाणी पंचांचा. सनी राऊत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. जयेश विशे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. 7 धावा एकूण स्कोर मध्ये आता ऍड होत आहेत. धावसंख्या मुसंडी मारते बीसीसी बोरिवली संघाची, 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. फारच खडतर असं समीकरण फलंदाजांच्या समोर असताना मात्र यायानं अप्रतिम फटकेबाजी केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4 चेंडूंचा सामना केलाय. पुढचा बॉल फ्री हिट.
या वेळेस थोडासा पाठीमागे गेला आणि हा बॉल वाईड आहे, भरपूर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, तर गोलंदाजावर भरपूर प्रेशर आलंय, ते प्रेशर योग्य प्रकारे हँडल तो करत नाहीये. 27 धावा धावफलकावर, अजूनही 28 बनवायचे आहेत, 8 चेंडू अजूनही बाकी आहेत, यस 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, यावेळेस शॉर्ट बॉल अटेम्प्ट केला आणि हा बॉल मात्र डॉट निघून गेलाय, बाउन्सरचा वापर, चांगला वापर बॅट्समनने मात्र स्ट्रोक तिथे ऑफर केला नाही, स्ट्रोक खेळला नाहीतर काही धावा जमवता आल्यास त्या याला असं वाटलं की कदाचित हा बॉल पंच वाईट वगैरे घोषित करतील की काय, अवांतर धाव मिळेल की काय, त्यामुळेच त्याने स्ट्रोक खेळला नाही. शेवटचा बॉल घेऊन या षटकातील छोटू, यावेळेस सुरेक बॉल आतमध्ये आलाय आणि फलंदाजाची बंबेरी उडवली, डॉट बॉल, षटक समाप्त. शेवटचे दोन चेंडू चांगले टाकले गोलंदाज छोटूने आणि अशा पद्धतीनं हे षटक समाप्त होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-27, 55 धावांचा पाठलाग करत आहे BCC पडगा बोरिवली संघ वावेघर संघाविरुद्ध. शेवटच्या ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं यायानं बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंग कुठेतरी आता जरारला देखील करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. जरारनं 4 चेंडूंचा सामना केलाय, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, 6 चेंडू आणि 28 धावा, किमान 4 मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील फलंदाजांना. आणि कपिलच्या हातात बॉल आहे, कपिलवर तेवढं जास्त प्रेशर नसेल असं वाटतंय कारण त्यांच्याकडे धावा खूप जास्त आहेत. 28 धावा म्हटलं की जरूर पारड गोलंदाजी करणाऱ्या संघाचं जड मानलं जातं, पण ते जे पारड असं ते आता बदलायला काही वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. व्हाईट बॉल ओझवेस्टीच्या भरपूर बाहेर, बॉल कपिलनं पहिल्या मॅचमध्ये देखील काही अवांतर धावा खर्च केल्या होत्या आणि थोडीशी चिंता अशा रीतीने वाढत असते फिल्डिंग करणाऱ्या टीमची जेव्हा एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च करता. धावसंख्या 28, 6 बॉल्स आणि 27 धावा असं समीकरण. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस लॉफ्ट करायचा होता, जरार चेंडूच्या लाईनमध्ये जात नाही आहे, डॉट बॉलची सांगता होते आणि डॉट बॉल नंतर प्रेशर जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढेल फलंदाजांवर, यातील मात्र शंका नाही. आता 5 बॉल्स आणि या 5 बॉल्समध्ये BCCला बनवायचे आहेत 27 धावा. कपिल वन्स अगेन, ओ सरारने पुन्हा बॅट फिरवली, मात्र व्हाईट बॉल आहे. पण ज्या पद्धतीनं झरार बॅट फिरवतोय तेव्हा काही आत्मविश्वास त्याच्यामध्ये दिसत नाहीये. जरूर अवांतर धाव मिळाली आहे परंतु कॉन्फिडन्स फार महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की शक्ती से बडी भक्ती और भक्ती से बडी श्रद्धा, यानी की विश्वास. पहा आणखी एक वाईट बॉल, कपिल स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्कोर मूव्ज अप टू 30 रन्स, 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत सामन्यामध्ये, अजूनही थरार आहे आणि 5 बॉल्समध्ये 25 धावा बनवायचे आहेत. मला वाटतं पंचांनी 1 for the over देखील इशारा केलाय. व्हाईट बॉल, यस व्हाईट बॉल तर घोषित केलाय. काही गोष्टी हे या पंचांवरच सोपवाव्या लागतात. पुढचा बॉल आणि हा बॉल देखील वाईट, व्हाईट चेंडूंची मालिका सुरू आहे सध्या या शेवटच्या षटकामध्ये. टेन्शन वाढलंय, आपण पाहतोय की ऋषी देखील टेन्शन मध्ये आलाय, डोक्यावर हात मारले त्याने सरते शेवटी. खूप समजावून देखील कपिल योग्य लाईनवर चेंडू टाकत नाहीये आणि त्यामुळे सध्या चिंता वाढली आहे वावेघर संघाची. 5 बॉल्स आणि धावा बनवायचे आहेत या 5 बॉल्समध्ये 24. दोन चांगले बॉल टाकायचे देते गोलंदाजाला. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन नाही मात्र प्लेसमेंट छान.
जरूर जशी टाइमिंग पाहिजे होती तशी टाइमिंग नव्हती या स्ट्रोक मध्ये, परंतु प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. लॉन्ग ऑन आणि मिड विकेटच्या मधून गॅप शोधला जरारनं आणि मौलिक चार धावा जोडलेल्या आहेत बीसीसी बोरिवली टीम साठी. चार चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. हाय स्कोरिंग मॅच आज, हाय स्कोरिंग सामने जास्त पाहायला मिळत आहेत आणि चांगले सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस, जरारने थोडीशी चूक केली. हा बॉल चांगला होता, गोलंदाजाचं कौतुक जरूर करावं लागेल. डॉट बॉल्स आणि 20 रन अजूनही पाहिजेत. तीन चेंडू, तीन चेंडू, 20 धावा. आता पार्ट भरपूर जड झालंय वावेकर संघाचं. लोअर फुल टॉस फ्लिक केलाय लॉंग लेगला फिल्डर आणि आता फलंदाज देखील समजून चुकलेत की हा सामना त्यांच्या हातातून निसटलाय. एकच धाव घेतलीये, दुसऱ्या धावेचा अजिबात तिथे प्रयत्न नाही. वावेघर संघाची जी फलंदाजी आहे ती त्यांचा प्लस पॉइंटच म्हणावा लागेल, सर्वात मजबूत पक्ष आहे. गोलंदाजीमध्ये काही समस्या जरूर आहेत. ऋषी चांगली गोलंदाजी करतोय, मात्र छोटू आणि कपिल थोडा स्ट्रगल करतो. यावेळेस एक जबरदस्त स्ट्रोक, सर्व बॅटचा प्रहार, या खोट प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा षटकार. सामना जरूर वावेघर संघ या ठिकाणी जिंकण्याच्या मार्गावर, मात्र या जिद्दीनं खेळतोय. आणखी एक, वाव, दिस इज ट्रिमेंडस बॅटिंग बाय या खोत. मात्र सामना इथे समाप्त झालाय. सामना गमावलाय बीसीसी बोरिवली संघानं, सामना जिंकलाय वावेघर टीमनं 7 धावांनी. या ठिकाणी सामना त्यांनी 6 धावांनी सामना गमावलाय बोरिवली संघानं. 48 धावांपर्यंत मजल मारली. तर पुढच्या फेरीमध्ये मला असं वाटतं की गोलंदाजीमध्ये थोडंसं काम करण्याची गरज आहे वावेघर टीमला, आणि जरूर त्यांचे गोलंदाज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील, विशेषतः छोटू आणि कपिल. किंवा काही बदल देखील आपल्याला कदाचित पुढच्या फेरीमध्ये गोलंदाजीमध्ये पाहायला मिळू शकतात. आता पाहायचं आपल्याकडे वेळ किती आहे. कदाचित पुढच्या फेरीतील सामने थोडे कमी षटकांचे देखील होऊ शकतात, तर येणाऱ्या वेळेमध्ये जरूर आपल्याला